नमस्कार मावशी, मी तुझ्या धन्नूचे लग्नासाठी आलोय. मी इथे त्या पोराचं नाव आहे कोरोना. मावशी काय सांगू मी आता, एवढं फेमस पोरगा. डॉनला फक्त 11 देशाची पोलीस बघत होती, शोधत होती, पण आपल्या कोरोनाला अख्खी दुनिया, अख्खा जगाची पोलीस बघते, एवढं फेमस आहे. काय पंतप्रधान आणि काय राष्ट्रपती, कोणीही आपल्या कोरोनापेक्षा फेमस नाही मावशी. मावशी एवढं चांगलं पोरगा दिवसभर घरी असतो, फक्त 7 ना त्याच्यानंतर तो बाहेर निघतो थोडासा फिरायला, कारण तो दिवसभर बिचारा घरात बसून राहतो. मोठ्या मोठ्या बिल्डिंगीमध्ये राहतो कोरोना, फक्त मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये राहतो मावशी, ह्या झोपडपट्टीमध्ये नाही राहत. आता बघा मावशी, झोपडपट्टीमध्ये कोणी लावतं का मास्क, लांब लांब कोणी राहतो का? कारण झोपडपट्टीमध्ये ना कोरोना नाही आहे, फक्त मोठी मोठी बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये. बघा ना तुम्ही, जाऊन बघा मावशी, सगळे बाहेर असतात ते हात धुत राहतात, आणि एक पण कोणी भेटलं तर अख्खा बिल्डिंग धुतात ते लोक, सॅनिटाईज करतात मावशी, कारण मोठं बिल्डिंगमध्ये असतो फक्त हा कोरोना. माझा कोरोना बाबा एवढा चांगला पोरगा धन्नोसाठी नाही भेटणार. मावशी जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा सगळं बंद, मंदिर, मस्जिद, चर्च, कशाला? कारण कोरोना फक्त तिकडेच जायचं, दारूच्या दुकानात नाही जायचं. दारूचे दुकान बघा उघडली होती. मोठं मोठं सरकारला पण माहिती आहे की कोरोना दारूच्या दुकानात नाही जात, एवढं चांगलं पोरगा आहे, कधीच नाही गेलं. किती पण गर्दी असो दारूच्या दुकानात, पण तिकडे कोरोना नाही जात, एवढं चांगलं पोरगा आहे कोरोना. मावशी काय सांगू तुला, आता लहान लहान पोरे जे कधी लॅपटॉप पण बघितलं नसेल, त्या लोकांना एवढं शिकवलं, एवढं शिक्षित बनवलंय, आता ते लोक लॅपटॉपवर अभ्यास करतात मावशी, आणि त्यांचे आई वडील पण दिवसभर त्यांच्या सोबत अभ्यास करत करत ते लोक पण एकदम हुशार झाले मावशी. लोकांना शिक्षित केलं हा कोरोना. काय बोलू मावशी, एवढं चांगला पोरगा धन्नूसाठी नाही भेटणार मावशी. मावशी हा लग्नामध्ये गेलं ना, लग्नात कुठेही पण गेलं तर फक्त 50 माणूस असणार ना, तिकडे नाही येत, नाही येत तो. 50 पेक्षा जास्त झालं तिकडे येतो कोरोना, फक्त तिकडे येतो. रोडवर नसतो, ट्रेनमध्ये नसतो, बसमध्ये नसतो, रिक्षामध्ये नसतो, कुठेच नसतो, फक्त बिचारा बिल्डिंगमध्ये बसून राहतो, दिवसभर अभ्यास करतो तो. खरं सांगतो मावशी, एवढं चांगला पोरगा धन्नोसाठी नाही भेटणार. आणि मावशी फक्त पोलिसांसमोर असतो, आता कोणी गेलं पोलिसांसमोर तिकडे लगेच मास्क लावतात, तिकडे फक्त असतात, बाकी ठिकाणी लोक बिंदास आहेत. बघा तुम्ही, तिकडे कोरोना नाही आहे मावशी, एवढं जगभर त्याच्या पाठीमागे लागलंय, एवढं चांगलं पोरगा धन्नोसाठी नाही भेटणार. खरं सांगतो मी, तुम्ही बघा एवढं चांगलं पोरगा कोरोना, पूर्ण अख्खी दुनियामध्ये सगळ्यांच तोंडीत तोंडामध्ये एकच आहे, एकच नाव, आणि तो आहे फक्त कोरोना. सगळं काम धाम, नोकरी चाकरी सोडून सगळ्यांना एकच दिसतो तो फक्त कोरोना. एवढं फेमस माणूस आपल्या धरतीवर आलाय मावशी, धन्नोसाठी कोरोनापेक्षा चांगला पोरगा तुला नाही भेटणार. गरम पाणी कधी कोणी पीतच नव्हते, लहान लहान पोरे फ्रीजचं पाणी. आई बाप थकून गेले, सांगून की बाबा नको पी थंड पाणी. पण मावशी कोरोना आल्यावर आता सगळे गरम पाणी पितात, त्यांना वाटतो गरम पाणी पिलं की कोरोना नाही होणार. मावशी सगळ्यांना लाईनवर आला, सगळे लाईनवर आले आता. म्हणून सांगतो मावशी, कोरोनापेक्षा जास्त चांगला पोरगा धन्नोसाठी नाही भेटणार. काय मावशी? अरे आई, आई चायना. काय मोठी आई आहे, खूप चांगली आई आहे चायना. बापाचं माहित नाही, बापचं माहित पडलं लगेच सांगणार, पण असेल काहीतरी चांगलं बाप असेल नक्की. मावशी तू बापाचं टेन्शन घेऊ नको, चांगलंच बाप असेल कोरोनाचं. पण मावशी
धन्नोसाठी चांगला पोरगा कोरोनापेक्षा कोण नाही। मावशी जरा विचार कर, धन्नोसाठी आपण लग्न करूयात कोरोना सोबत। मी नेक्स्ट टाइम येणार आणि विचारणार तुम्हाला की कसा आहे पोरगा। तुम्ही नक्की होच बोला मावशी, चांगला पोरगा आहे। मी आता चाललो आहे। धन्यवाद मावशी। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, तुम्हाला पण कोरोना चांगला वाटत असेल धन्नोसाठी, तर तुम्ही लाईक शेअर अँड कमेंट सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। नमस्कार।